सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। गले की तान मत कहो, सुनंदा गजबी है यांचा कडून 100% सब्र मिळाला, धन्यवाद। कहना है हर किसी को अपने गले की तान मत कहो, हर बुजदिल को अपनी जान मत कहो। मनोज राजा सभी कलाकारों से इतनी विनती करता है, अरे भारत को भारत रहने दो, हिंदुस्तान मत कहो, हिंदुस्तान मत कहो। हिंदुस्तान मत कहो, आपले जो आपले म्हणून 260 ईसा पूर्वी हा भारत हा हिंदुस्तान म्हणतात काही लोक, पण हा भारत पूर्वी जम्बूद्वीप होता आणि त्या इसवी सन 260 ईसा पूर्वी या भारतामध्ये एक सम्राट होता, सम्राट अशोक। चक्रवर्ती सम्राट अशोक आणि त्या सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर बुद्धाला शरण गेला, धम्माला शरण गेला, तो कसा गेला? कलिंग युद्ध झाल्यानंतर त्या कलिंग युद्धानंतर सम्राट अशोक भ्रमण करायला निघाला कलिंगाच, आणि भ्रमण करताना त्या सम्राट अशोकाला चिखलाची नदी, रक्ताची नदी अशी रक्ताचा चिखल बघायसाठी मिळाला आणि असे मासाचे तुकडे बघायसाठी मिळाले, आणि ते बघतानी एक दूर असा माणूस उभा होता आणि त्या लेकराला एक लेकरू छोटस घेऊन तो उभा होता। तो जवळ आला सम्राटाच्या, सम्राट अशोकाच्या जवळ आला आणि सम्राट अशोकाला म्हणाला, तू खूप क्रूर सम्राट आहेस, तू राजा आहेस, तू महाराजा आहेस, पण मला सांग सम्राटा, या छोट्याशा लहानशा बाळाचा काय गुन्हा आहे? या छोट्याशा लहान बाळाचा काय गुन्हा आहे की ज्याला हे जीवन हे जग सुद्धा बघायला मिळालं नाही आणि त्याचे प्राण या कलिंग युद्धामध्ये गमावावे लागले, त्याचे प्राण हे गेले। म्हणून त्याच वेळी आणि त्या क्षणी सम्राट अशोकाने, सम्राट अशोकाचं हृदय परिवर्तन झालं आणि सम्राट अशोकाने त्याच वेळी त्या क्षणी बुद्धाला शरण गेला, धम्माला शरण गेला आणि संघाला शरण गेला। म्हणून काय म्हणायचं आहे, जम्बूद्वीप आणि कलिंग जिंकून, शरण गेला, संघाला शरण गेला। म्हणून जम्बूद्वीप आणि कलिंग जिंकून, जम्बूद्वीप आणि कलिंग जिंकून, इतिहास नावे नटवला, तो इतिहास नावे नटवला,
अशोकाने सम्राट अशोकाने सम्राट अशोकाने धम्म स्वीकारून सम्राट अशोकाने धम्म स्वीकारून बुद्ध जगाला पटवला सम्राट अशोकाने धम्म स्वीकारून सम्राट अशोकाने जम्बुदीप अन कलिंग जिंकून जम्बुदीप अन कलिंग नटवला तो इतिहास नावे नटवला पण सम्राट अशोकाने सम्राट अशोकाने सम्राट अशोकाने धम्म स्वीकारून सम्राट अशोकाने धम्म स्वीकारून बुद्ध जगाला पटवला सम्राट अशोकाने धम्म स्वीकारून बुद्ध जगाला राव भाई फूफा वाले इनकी जानिब की ओर से 100 रुपए का नजराना है, बहुत बहुत शुक्रिया। उनका भी कहना क्या है, अहो त्या सम्राट अशोकाने जर बुद्धाला शरण धम्माला शरण गेला नसता तर कदाचित आपल्याला बुद्धा भी कळाला नसता, मला तर असंच वाटतंय। पण काय म्हणायचंय, प्रदीप अडव 100 रुपये सप्रे मिळाले, धन्यवाद। सम्राट अशोकाने सम्राट अशोकाने धम्म स्वीकारून, इसलिए कहना है आजकलचे पोर लई पोरींवरती लाईन मारतात। अरे बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी आणि सम्राट अशोकाने जे कार्य केलेलं आहे, सम्राट अशोकाने आपली दोन मुलं धम्माला दान केली, धम्माला आपण करू शकतो का, करतोय का नाही, केलं पाहिजे केलं पाहिजे म्हणून। अरे क्यू मरते हो, एक लड़की के लिए, अरे दोघच कपडा ना मिलेगा तेरे कफन कफन के लिए, क्यों मरते हो एक लड़की के लिए, दोघच कपडा ना मिलेगा तेरे कफन के लिए, अरे मरना है तो मर बाबा साहब के मिशन के लिए, तो ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ के देगी तेरे कफन के लिए। आई नाव सांग, उभा काकणे यांच्याकडनं, माझ्या या आईकडनं हे 100 रुपयाचं सप्रे मिळालं, धन्यवाद। आणि तिचं म्हणणं काय आहे, मूळ भाषा मगदी पाली, भारताची राज मुद्रा ही, भारताची राज मुद्रा ही, अशोकाची तेव्हा झाली, अशोकाची तेव्हा झाली, मानव गजबी है यांच्याकडनं 100 रुपये सप्रे मिळाले, धन्यवाद। वो कतले आम करता था जरासी नोक झोक पर,
हजारों मार गिराए उसने तलवार की नोक पर, जंगे मैदान में कभी भी जो हारा नहीं नीलेश, बस बुद्ध ही असर कर गए उस सम्राट अशोक पर, उस सम्राट अशोक पर। मनोन लेनी हारे कोरुन त्याली पाषाणी बुद्ध नटवला, अशोकाने धम्म स्वीकारु, सम्राट अशोकाने धम्म स्वीकारु, बुद्ध जगाला पटवला, सम्राट अशोकाने धम्म स्वीकारु, बुद्ध जगाला पटवला, पैदा केले भटाणी नारद, या अज्ञानाचा पाई, या अज्ञानाचा पाई, अरे झाले बहुजन जाती कारण, बहुजन जाती कारण, बहुजन जाती कारण। विहारामधला बुद्ध खरोखर त्या मनुवाद्यांनी हटवला, म्हणून विहारामधला बुद्ध खरोखर अरे त्या मनुवाद्यांनी हटवला, पण सम्राट अशोकाने, सम्राट अशोकाने धम्म स्वीकारून बुद्ध जगाला पटवला, सम्राट अशोकाने धम्म स्वीकारून पानी पिलाए वो कतरा नहीं बने, नीलेश बुद्ध को चाहने वाले धम्म प्रचार के लिए अफसोस कभी महेंद्र और संघमित्रा नहीं बने, संघमित्रा नहीं बने। म्हणून वेदांत रामटेके आणि मिर्झापूर इनकी ओर से 100 रुपये का नजराना आहे, बहुत बहुत शुक्रिया। राहुल जी कांबळे महाराष्ट्राची शान, आमच्या विदर्भाची शान, राहुल जी कांबळे शेवटी काय लिहितात लक्ष असावं, चक्र तिरंग्यात फडफडते, खुशाल धर्मराज गजबीये इनकी जानिब की ओर से 100 रुपये का 200 रुपये का नजराना आया है, बहुत बहुत शुक्रिया। म्हणून चक्र तिरंग्यात फडफडते, देश बुद्धाचे कळते, खरं राहुल हे बडबडते आणि ते मनुवाद्याला जळते, म्हणून ते मनुवाद्याला जळते,
पटवला भीमराव ज्ञानी ठेवून वाणी त्या गांधीचा चरख कटवला म्हणून सम्राट अशोकाने एकदा जोरदार टाळ्या आणि सगळ्यांच्या हात वरती अमोल खडसे यांच्याकडनं 50 रुपये सप्लिमेंट आले धन्यवाद सम्राट अशोकाने माय मावल्यांनो हात वरती हा थंडी वाजली तरी टाळ्या वाजवल्या की थंडी वाजत नाही बघ हा ये बा सम्राट अशोकाने हात वर सगळ्यांचे सम्राट अशोकाने धम्म स्वीकारून बुद्ध जगाला पटवला सम्राट अशोकाने इतिहास नावे नटवला सम्राट अशोकाने धम्म स्वीकारून बुद्ध जगाला पटवला सम्राट अशोकाने बुद्ध जगाला पटवला